श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या वार आहे शनिवार आणि उद्या आहे कोजागरी पौर्णिमा। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते, पण कोजागरी पौर्णिमा जी आहे तर ती खूप महत्त्वाची असते आणि त्याचप्रमाणे या पौर्णिमेला एक अनन्यसाधारण महत्त्व सुद्धा असतं। तसेच पहा, ही पौर्णिमा जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी चंद्रग्रहण सुद्धा आलेलं आहे आणि म्हणूनच या कोजागरी पौर्णिमेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर पहा, या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपायसुद्धा करायचे असतात, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे आशीर्वादसुद्धा प्राप्त करण्यासाठी काही उपाय आणि सेवासुद्धा आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायचे असतात। तर त्यामुळे आज एक मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे, त्यामुळे घरातील दोष, नवरा बायकोची भांडणं, कलह, त्याचबरोबर ज्या काही वादविवाद असतील तर ते सुद्धा कमी होतील। त्याचप्रमाणे सात पिढ्यांचा दारिद्र्य, पितृदोष सर्व काही नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल। त्याचप्रमाणे पहा, घरातल्या मुलांची, पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरात आपल्या जो काही सर्व वास्तुदोष असेल तर तो दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते। त्याबरोबरच आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर हा खूप फायदेशीर ठरत असतो। जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील तर अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं, जसं की घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतात, मुलांची भांडणं होत असतात, आई मुलांची भांडणं होत असतात, वडील मुलांची भांडणं होत असतात, त्याचप्रमाणे घरातल्या मुलांचे विवाह जुळत नाहीत, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं किंवा ज्या अडचणी आहेत त्या आपल्या घरामध्ये येत असतात। आणि या अडचणी दूर करण्यासाठी पहा तर अमावस्या, पौर्णिमा हे ज्या काही तिथी असतात तर त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि म्हणूनच मी तुम्हाला आज कापराचे तीन उपाय सांगणार आहे। तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत। जर तुम्ही एखादी नोकरी करत असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल आणि त्यामध्ये तुमची जर प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला तुमचा स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरल्यानंतर तुमचं सर्व स्वयंपाकघर तुम्हाला आवरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या, दोन लवंगा जाळायच्या आहेत आणि ती प्लेट जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्येच ठेवून द्यायची आहे। असं केल्यामुळे कुटुंबातील ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होतात, तसेच कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन सुद्धा त्यांना मिळू लागतात। त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर पैशाचा अडचणी दूर करण्यासाठी म्हणजे आर्थिक संकट सोडवण्यासाठी कष्ट मेहनत करून जर पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्याकडे जर टिकत नसेल आणि तुमच्या हातून जर पैसा हा जास्त खर्च होत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर तुम्हाला हा उपाय बघा शनिवारी संध्याकाळी करायचा आहे। तर तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला त्या बुडवायच्या आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एका धूपदाणीमध्ये तुम्हाला त्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत। तुमच्या देवघरासमोर तुम्हाला येऊन बसायचं आहे आणि घरातल्या पैशांच्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर त्या या उपायामुळे दूर होतील, पैसा टिकत नसेल तर तो टिकायला सुरुवात होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल। त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी आवर्जून नक्की करा। त्यानंतर पहा, तुमच्या घरामध्ये जर पती पत्नी मध्ये खूप मतभेद असतील आणि त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असतील, एकमेकांचं पटत नसेल, रोज तुमच्या घरामध्ये जर कटकट होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला उशीखाली कापूर ठेवायचा आहे। कापराच्या दोन दोन वड्या तुम्हाला तुमच्या दोघांच्याही उशीखाली ठेवायच्या आहेत आणि हे कोणालाही न सांगता तुम्हाला या कापराच्या वड्या उशाखाली ठेवायच्या आहेत, म्हणजे घरातील इतर सदस्यांना हे माहिती पडलं नाही पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला हा या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या गुपचूप ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रात्रभर या कापराच्या वड्या उशाखाली घेऊन झोप
त्यानंतर रविवारी सकाळी उठायचं आहे आणि कोणालाही न सांगता त्यामध्ये तुम्हाला दोन दोन लवंगा टाकायच्या आहेत, म्हणजे चार कपड्याच्या वड्या असतील तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार लवंगा टाकायच्या आहेत आणि कोणालाही न सांगता किंवा कोणालाही न कळू देता तुम्हाला हे टाकायचं आहे. असं केल्याने बघा काय होतं, तर घरामध्ये सुखशांती राहते किंवा नवरा बायकोमध्ये सुखशांती राहते, दोघांमध्ये प्रेम वाढते असं सुद्धा म्हटलं जातं. तर पहा, कोजागरी पौर्णिमा शनिवारी आहे आणि शनिवारी रात्री झोपताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि रविवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो कापूर आणि त्या ज्या चार लवंग आहे तर त्या एकत्र करून तुम्हाला ते जाळायचं आहे. एकत्र तुम्हाला जाळायचं आहे, वेगळं वेगळं जाळण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही रात्री झोपत असताना उषाखाली हे वेगवेगळे ज्या दोन कापडाच्या वड्या आहेत तर त्या उषाखाली ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे किंवा एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये या चार कापडाच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत, चार लवंग ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि कोणालाही घरामध्ये न सांगता तुम्ही त्या जाळून टाकायच्या आहेत. यानंतर पहा, जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय सुद्धा तुम्हाला पौर्णिमेच्या रात्रीच करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जेवढा रूम असतील तर त्या प्रत्येक रूममध्ये तुम्हाला दोन दोन कापडाच्या वड्या ज्या आहेत तर त्या प्रज्वलित करून ठेवायच्या आहेत. संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, तर प्रत्येक प्लेटमध्ये किंवा प्रत्येक वाटीमध्ये तुम्हाला दोन दोन कापडाच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला जाळायच्या आहेत. त्यामुळे पहा, घरातला जो काही पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे दूर होतो, वास्तुदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो. तर वास्तुदोष आणि पितृदोष हे जे दोन प्रभाव आपल्या घरातल्या सदस्यांवरती जर पडत असतील तर तो संपूर्णपणे नष्ट होतो आणि हळूहळू आपल्या घरातील संपूर्ण वास्तुदोष आणि पितृदोष हा कमी व्हायला मदत होते. म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी नक्की आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला सांगितलेले सर्व कापराचे जे उपाय आहेत तर ते अतिशय प्रभावी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हा जो कापूर उपायांसाठी वापरायचा आहे तर तो तुम्ही भीमसेनी वापरण्याचा नक्की आवर्जून प्रयत्न करा आणि त्यामुळे तुम्ही हे उपाय सुद्धा आवर्जून या पौर्णिमेला संध्याकाळी किंवा रात्री 12 वाजेपर्यंत नक्की आवर्जून करा. तर तुमच्या अडचणीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.